देशाचे दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे अहमदनगर जिल्ह्याचे छोटा नागपूर समजले जाणारे बेलापूर बुद्रुक गावावर विशेष प्रेम होते. वाजपेयींच्या निधनानंतर अख्खं गाव शोकसागरात बुडालंय. गाव कडकडीत बंद ठेवत ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली. दोन हजार साली अटलजी देशाचे पंतप्रधान झाले आणि अटलजी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या सत्कार्याच्या आठवणी संदर्भात आणि त्यांना सायकलवर बसून प्रवेश देणारे पांडुरंग मारुती शिंदे यांच्या जबलपूर सायकलवर बसून देणारे पांडुरंग मारुती शिंदे यांच्या संदर्भात मी दैनिक पुणे तरुण भारतमध्ये एक आर्टिकल पाठवलं होतं आणि ते आर्टिकल प्रसिद्ध झाल्यानंतर ते आर्टिकल मी प्रधानमंत्री कार्यालय पंतप्रधान अटलजींना पाठवलं. त्यानंतर अवघ्या 18 दिवसामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी त्या आर्टिकलबद्दल प्रतिक्रिया देऊन माझं अभिनंदन पत्र स्वतःच्या हाताने मला या ठिकाणी पाठवलंय. माझ्या दृष्टिकोनातून अटल माझ्या जीवनातील हा सगळ्यात मोठा भाग्याचा क्षण असतो मी समजतो आणि केवळ नगर जिल्ह्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पत्र पाठवणं ही एक लोकशाही आणि नेत्यांच्या दृष्टिकोनातून आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून ही एक अभिनंदनाची बाब असल्याचे मी मानतो. परमपूजनीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पदस्पर्शाने बेलापूरची भूमी पुनीत झालेली आहे आणि बेलापूरच्या घराघरात त्या काळी त्यांचा संपर्क होता. काही लोकांचे नावं त्यांच्या मुखपाट होते आणि बेलापुरातलं एक नागरिक म्हणून त्यांचे जे संपर्क होते तो संपर्क एकदम जिव्हाळ्याचा आणि घराचा होता आणि त्याच्यामुळे बेलापुरातल्या सर्व नागरिकांना आज फार मोठं दुःख झालेलं आहे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरांजली अर्पण करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने आज बेलापूर बंद ठेवण्यात आलेले आहे आणि बेलापूर बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पित करत आहोत. बेलापूरशी त्यांचं जे ऋणानुबंध होतं त्यांनी जो विचाराचा पाया त्या काळी घालून दिला आज तिसरी पिढी बेलापुरातली त्यांच्या विचारावर प्रेरित होऊन आज देखील राजकारण समाजकारण अटलजींच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही सर्वजण आज पण काम करत आहोत आणि आज आपल्यात ते नाही मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने आणि बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बेलापूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम 1940 पासून जोमाने सुरू झाले होते. ही बाब लक्षात घेऊन अटलजींनी 28 वर्षाचे असताना 1952 बेलापूरला जनसंघाचे प्रचारक म्हणून भेट देऊन त्यांच्याच उपस्थितीत जनसंघाची स्थापना केली. त्यावेळी ते रेल्वेने बेलापूरला आले होते. नंतर टांग्याने बेलापूर येथे आले. त्यांच्या उपस्थितीत बेलापूर परिसरात दिवसभर जनसंघाच्या प्रचार कार्यासंदर्भात भरगच्च कार्यक्रम झाले. त्यावेळी ते जनसंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. यावेळी कामाच्या व्यापात त्यांना जेवणाचेही भान राहिले नाही. रात्री 10 वाजता शेवटची रेल्वे होती आणि दुसऱ्या दिवशी नियोजित कार्यक्रम होते त्यामुळे त्यांनी रात्रीचे जेवणही टाळले. त्यावेळी श्रीरामपूर बेलापूर रस्ता म्हणजे निव्वळ निर्मनुष्य जंगल होते त्यामुळे भीतीदायक हा रस्ता वाटायचा. बेलापूर पडेगाव रस्त्यावर वस्त्या असल्याने भीती वाटत नसे. रात्रीचे 9 वाजले आणि पडेगावहून रेल्वेने जायचे होते. त्यावेळी साधनांचा अभाव होता. अशावेळी गाडी चुकू नये म्हणून तत्कालीन जनसंघाचे कार्यकर्ते स्वर्गीय पांडुरंग शिंदे यांनी क्षणात सायकल आणली आणि अटलजींना चक्क सायकल पुढे नळीवर बसून 7 किलोमीटर पडेगाव स्टेशनला सोडले. रेल्वे स्थानकावर रेल्वे येण्यास 3 तास प्रतीक्षा होती. भूक लागली आणि त्यामुळे स्टेशनवरच अटलजींनी फुटाने मुरमुरे विकत घेतले आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांनी ते खाल्ले. त्यानंतर फक्त तांब्याभर पाणी पिऊन अटलजी 10:00 रेल्वेने रवाना झाले. या सर्व आठवणींना उजाळा दिलाय स्वर्गीय पांडुरंग शिंदे यांच्या परिवाराने. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांनी तर स्थापना केली. कार्यकर्त्यांना त्याची कल्पना दिली. नंतर त्यांना जाण्याची घाई होती म्हणून त्यांना पडेगाव रेल्वे स्टेशनवर जायचं होतं.
आणि जाण्यासाठी ते इथं बेलापूरला कोणतं त्यावेळेला साधन नव्हतं 52 साली त्यावेळेला सायकल आणि माझे वडील त्या ठिकाणी 3 तास गाडी लेट असल्यामुळे प्लॅटफॉर्मावर ते थांबले आणि त्या ठिकाणी चने फुटाणे घेतले त्यांनी आणि ते खाल्ले आणि जाताना ते आमच्या वडिलांना उद्देशून म्हणाले चने फुटाणे असे त्यांनी त्यांना पदवी. मग अटलजींनी संघाची स्थापना करताना बेलापूर निवडलं म्हणजे इथं आले ते बेलापूरला. तर बेलापूरला आल्यानंतरही त्यांनी संघाची स्थापना केली. मग त्याच्यानंतर जे कार्यकर्ते होते मोठमोठे वासुदेव पाटील कोळशे, मुरली शेठ खटोड, बद्रीशेरे हरकोट असे जे लोक होते मोठमोठे, अण्णा गायकवाड होते, दिनकर ताके, यांना रेल्वे स्टेशनवर जायचं पडेगावला. पण इथं साधनांची काम साधनच नव्हते. त्यांची बेलापूरातून बैलगाडीतून मिरवणूक काढली होती. तो फोटो आपल्याकडे आहे आता. तर ते बैलगाडीतून मिरवणूक म्हणजे असं काही मिरवणूक काढण्यासाठी काही खास रथबीत काही नव्हती. म्हणून त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली. पण पडेगाव न्यायचं कसं, फक्त बैलगाड्या होत्या आणि जास्त जोरात जायचं सायकल. मग ते म्हणे आता कसं करणार. मग ते म्हणे मी घेऊन जातो. पण एवढ्या मोठ्या असामान्य नेत्याला न्यायचं म्हणजे त्यांची जबाबदारी घ्यायची कोणी. ते म्हणे मी 5-7 लोकांना पुरतो, त्यामुळे मी तुम्हाला सायकल घेऊन जाऊ शकतो, तुमची सगळी जबाबदारी मी घेतो. रेल्वे स्टेशनच्या बाहेर तर गाडी चालली समोर. हे म्हणे आता जाऊन द्या. अटलजी पण विनोद केला बघ गेली तर गेली, आता आपण दुसरी पाहू. दुसरं काय करणार म्हणे, मागं तर काय जात येत नाही, इथंच बसू दोघं जण. मग त्यांनी 3 तास ज्या गप्पा मारल्या. पण यांना खायला आणायचं काय. मग त्यांनी तिथे फुटाणेवाला चालतात, त्याच्याकडून फुटाणे घेतले. दुसरं काहीच नव्हतं खायला तिथे. पडेगाव म्हणजे एकदम ओसाड ठिकाण होतं ते. आता सुधारलं म्हणजे झाडी झुडपं होते, नेणार कोण. अटलजींनी बेलापूरला 2 वेळा भेट दिली. 1967 साली नगरला सभेला जात असताना बेलापूरकरांनी त्यांचं मोठं जल्लोषात स्वागत करून त्यांची मिरवणूक देखील काढली होती. त्यावेळी त्या मिरवणुकीत मोहन जाधव हे सोबत होते. त्यानंतर अटलजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना मोहन जाधव यांनी शुभेच्छा पत्र पाठवले होते. तेव्हा अटलजींनी दिल्लीस ये आणि आपला 50 वर्षापूर्वीचा फोटो घेऊन ये, म्हणजे मला ओळखूईल असं उत्तर पाठवलं. वय आणि कुटुंबाच्या अडचणी असल्याने मी जाऊ शकलो नाही, त्यांच्या निधनाने दुःखी झाल्याचं जाधव यांनी सांगितलंय. अहो कळलं, 4 वाजता 5 वाजता कळलं, तुझी पाहिलं ना मी, सर ऐकलं ना, दिल्लीला नेत होत. मी सर्वात मोठा, 4 बहिणी 3 भाऊ, हे 4 घाणी चालायचे आणि लग्न कोणाचं झालं नाही, त्यामुळे मी जाऊन काय त्यांना सांगायचं. ते प्रचाराकरता आले होते, त्या टायमाला जनसंघाची पंची होती, त्या टायमाला नगरला सभा होती, आम्ही दाबून धरलं त्यांना, ते सगळं हुकलं आणि अटलजीचे कमजोर झाल्यामुळे ते नगर जाणार हुकलं. अरे मी पांडू दिली, आम्ही दोघं जणच होतो, अटलजी दिसले. अहो एकच पंच आणि एकच सजरा, ते स्वतःच्या हाताने जळत. अटलजीचे विचार तुम्हाला काय सांगायचं, एकदम ब्रह्मचारी कसं राहतं, कशाच असं नाही ना. आणि त्यामुळे मला ते नेत होते आणि त्याची काहीच काळजी करू नका, मी सारे इथं पाहून घेतो. हिंदीत असं बोलले, मी त्यांना पत्र लिहिलं, कभी मौका मिल गया तो दिल्ली का आना, आने के बाद वो फ्रेम साथ लेके आना, तुम्हारी हमारी मुलाकात 50 साल के बाद हो गई, मैं तुमको कैसे पहचानू, तुम्हारे घर के लाखों कार्यकर्ते मुझे मिलते है. बोलले म्हणजे यासच ना, तुम्हाला 2-3 म्हणले तुम्हाला न्यावाच लागत, तुम्हाला इकडे सारा अंधार होईल म्हणलं. अहो दुःख म्हणजे मला रातभर झोप नाही आणि त्यांचा फोटो नाही मिळणार समोर यायचं. हॅलो डोळ्याला पाणी बी आलं माझ्या. माय न्यूज ब्युरो, श्रीरामपूर.